आज 31 मार्च 2022 मुख्यमंत्र्यांसमवेत शिक्षकांच्या अनुदानाप्रश्नी जी बैठक अधिवेशनादरम्यान होणार होती, की जे अधिवेशन मार्चमध्ये झालेलं होतं, तर या अधिवेशनानंतर पुन्हा आता ती बैठक 31 मार्चपर्यंत ढकलण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा आता 11 ते 15 एप्रिल दरम्यान ती ढकलण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं या बैठकी या ज्या बैठकी आहेत की ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत ही बैठक का पुढं ढकलली जात आहे, तर हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना पडलेला आहे। ही बैठक पुढं का ढकलली जात आहे, यामागचं कारण नेमकी काय आहे, त्याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर शिक्षकांच्या आंदोलनाचं नियोजन झाले सुरू, आझाद मैदानात भव्य आंदोलन 16 एप्रिलपासून हे होऊ शकतं। कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे, कशा पद्धतीने मोठं भव्य दिव्य आंदोलन होऊ शकतं, त्याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झालेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजेच उद्धवजी ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत होतं की हे आपलं सरकार आहे। मात्र हे आपलं सरकार कुणास कोणत्या व्यक्तींकरिता हे आपलं सरकार आहे, तर त्याचे उदाहरण आता सर्वसामान्य व्यक्तींकडून सर्वसामान्य लोकांकडून सांगण्यात येत आहे। काही आपलं सरकार यामध्ये मंत्र्यांचे जे पी ए आहे, स्वतः मंत्री जे आहे आमदार महाराष्ट्रातील, की ज्यांना आता घरं मिळालेले आहे, की ज्यांची प्रॉपर्टी की ज्याचा हिशोब काढता येणार नाही अशा प्रॉपर्टी असलेल्या आमदारांनासुद्धा आता मुंबई या ठिकाणी घरं मिळणार आहे। आणि हे घरं महाराष्ट्रातील जी गोरगरीब जनता आहे यांच्या टॅक्सच्या पैशातून हे घरं या आमदारांना मिळणार आहे, की ज्या आमदारांकडं असंख्य काही आमदारांकडं गडगंज अशी संपत्ती असतानासुद्धा या आमदारांना घरांची गरज नसतानासुद्धा त्यांना घरं देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तसेच जे आमदारांचे पी आहे यांना देखील पगारवाढ देण्यात आलेली आहे। हा देखील निश्चितच आमदार आणि पी ए यांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। एवढ्यावरच न थांबता आमदार आणि पी एंचे जे काही ड्रायव्हर आहे त्यांना देखील पगारवाढ देण्याचा एक अत्यंत चांगला निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितच आमदार असतील महाराष्ट्रातील, त्यानंतर जे पी ए असतील स्वीय सहाय्यक, तसेच जे ड्रायव्हर असतील यांच्या दृष्टीने हे निश्चितच आपलं सरकार आहे। मात्र 22 वर्षापासून जे शिक्षक विनावेतन काम करताय, की ज्या शिक्षकांमध्ये असंख्य शिक्षकांनी आर्थिक विवंचनेतून त्यांच्या कुटुंबावरती जे आर्थिक संकट कोसळलेलं होतं त्याच्यातून त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे, असे जवळपास महाराष्ट्रातील 200 ते 250 शिक्षकांनी हा स्वतःचा जीव गमावलेला आहे, जीव दिलेला आहे। आणि कुटुंब आता त्या कुटुंबाला कुठल्याच पद्धतीचा आसरा नाही। तर निश्चितच अशी परिस्थिती ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या होत होत्या त्याच पद्धतीने शिक्षकांच्या आत्महत्या आता होत आहे महाराष्ट्रामध्ये, ही अत्यंत लंचनास्पद बाब आहे। आणि याकरिता जे राज्यकर्ते आहे ते प्रामुख्याने जबाबदार आहे। आता हा प्रश्न जे शिक्षकांचे प्रश्न आहे ते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षक आमदार हे निवडून येत असतात, ते कसे निवडून येतात हा भाग खूप वेगळा आहे। मात्र शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता त्यांना शासनाकडून पगार मिळत असतो, भत्ती मिळत असतात, समाजामध्ये नाव हे मिळत असतं। मात्र हेच शिक्षक आमदार शिक्षकांचे प्रश्न सभागृहामध्ये तर मांडतातच, मात्र ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडण्याकरिता ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे पाठपुरावा करणं गरजेचं आहे तो मात्र प्रामाणिक पाठपुरावा फार बोटावर मोजण्याजोगत्या शिक्षक आमदारांकडून झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आणि आता ही परिस्थिती शिक्षकांनासुद्धा समजू लागलेली आहे। ज्या पद्धतीने सांगितलं जायचं की काही शिक्षक आमदारांकडून सांगितलं जायचं की आम्ही प्रचलित धोरण येत्या अधिवेशनामध्ये लागू करून देऊ, निधी अनुदानास ज्या त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करू, जुनी पेन्शन योजना लागू करू। मात्र आता सर्व चित्र स्पष्ट होत आहे की कशा पद्धतीने शिक्षक आमदार फसवत आहे, कशा पद्धतीने शिक्षण शालेय शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिलेले होते ते कशा पद्धतीने फोल ठरलेले आहे। मागच्याच अधिवेशनामध्ये 2021 स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं का डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये या त्रुटीपूर्तता अघोषित शाळांचा प्रश्न आपण निकाली काढू, मात्र तो त्यांच्या
कडून तो निकाली काढला गेला नाही. मग याच्यामध्ये नेमकी अडचण काय होती ती त्यांनाच माहिती असावी. त्यानंतर त्यांनी या अधिवेशनामध्ये सांगितलं की स्वतः सभापती आणि जे औरंगाबादचे शिक्षक आमदार आहेत त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री यांची एक बैठक जी झालेली होती, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं का हा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या शिवाय सुटू शकत नाही आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यायचं ठरलेलं आहे. आता ही जी बैठक आहे ही वारंवार पुढं ढकलली जात आहे. नेमकी का ही पुढं ढकलली जाते मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, कारण यामध्ये काही महत्त्वाचे विषय जे आहे की अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा निधी सघोषित करणे, प्रचलित धोरण लागू करणे म्हणजे शिक्षकांना 100% अनुदान देणे, का ज्या शिक्षकांना आता 20% 40% अनुदानानुसार पगार मिळतोय तर त्या शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे, 100% पगार सुरू झाला पाहिजे, आणि सेवा संरक्षण आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती अशा मागण्यांकरिता मुख्यमंत्र्यांसमोरची बैठक आहे. ती कोण पुढं ढकलते आणि ही का लांबवली जात आहे हे प्रश्न सुटू नये अशी कुणाची इच्छा आहे की काय, असा देखील प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडत आहे. त्यामुळं आता या बैठकीकरिता कोणते शिक्षक आमदार पदवीधर आमदार प्रयत्न करणार आहे हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिक्षकांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेस सांगितलेलं होतं का हे आपलं सरकार आहे, ज्या पद्धतीने मागच्या सरकारचं जे वाक्य होतं ते वेगळं होतं, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का हे आपलं सरकार आहे, तर शिक्षकांच्या दृष्टीने हे खरंच आपलं सरकार आहे का ते मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या आंदोलनाचं नियोजन सुरू झालेलं आहे. आझाद मैदानात भव्य आंदोलन 16 एप्रिलपासून सुरू होते, तसेच 2 एप्रिलपासून मुकुंदनगर औरंगाबाद या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये स्वतः गजानन खैरे सर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होत आहे, तर त्या आंदोलनाच्या दृष्टीने फेसबुक लाईव्हसुद्धा त्यांनी घेतलेलं होतं आणि सर्व आंदोलनाची रूपरेषा जी आहे ती सांगितलेली होती आणि त्या दृष्टीने हे सर्व आंदोलन जे आहे ते पुढं जाणार आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार जी आहे ती घेतली जाणार नाही. लेखी आश्वासन मिळेपर्यंत त्यामध्ये त्रुटीपूर्तता घोषित शाळा निधी सघोषित करण्याची मागणी असेल, प्रचलित धोरण लागू करण्याचा शासन निर्णय असेल, वैद्यकीय प्रतिपूर्ती सेवा संरक्षणाचा शासन निर्णय असेल, जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही अशी माहितीसुद्धा गजानन खैरे सर यांनी दिलेली आहे. तसेच शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक जे आहे तेसुद्धा न घाबरता त्यांच्यावरती असंख्य गुन्हे देखील दाखल झालेले असतानासुद्धा आझाद मैदान या ठिकाणी भव्यदिव्य आंदोलनाच्या दृष्टीने तयारी जी आहे ती आता सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आला ये चल्ला ला ला.